नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहतोय इयत्ता दहावी संस्कृत अभ्यासपत्रम तीनचे आन्सर्स अभ्यासपत्रम तीन हे आठव्या नवव्या आणि अक अकराव्या बाराव्या या पाठांवरती आधारित आहे यादी आपण अभ्यासपत्रम एक आणि अभ्यासपत्रम दोन पाहिलेलं आहे लवकरच अभ्यासपत्रम चार देखील अपलोड केलं जाईल तर आठव्या नवव्या अकराव्या आणि बाराव्या प्र पाठावरती आधारित हे सगळे काही प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे पुनर्लिखित वा सत्यम अथवा असत्यम इति लिखत म्हणजे तुम्हाला हे जे वाक्य आहे हे पुन्हा लिहायचं आहे आणि मग ते वाक्य सत्य आहे की असत्य आहे तेही लिहायचं आहे पहिलं वाक्य आपण पाहूया पहिलं वाक्य आहे सरकस क्रीडायाम लोकप्रिय हो संगीत कार्यक्रम, हो संग... लोक हो कार्यक्रम प्रचलती तर या ठिकाणी सं सरकस क्रीडायाम लोकप्रिय संगीत कार्यक्रम प्रचलती हे कोणत्या लेसनमधला आहे तर धेनोर व्याग्रह पलायाती या लेसनमधला आहे आणि हे जे सेंटेन्स आहे हे चुकीचं आहे ओके पुढे आता आपण पाहतोय दुसरं सेंटेन्स दुसरं सेंटेन्स आहे व्याघ्रवेषे अब्दुल समुपष्ट म्हणजे व्याघ्रवेश म्हणजे काय वाघाच्या वेषामध्ये अब्दुल होता तर व्या वाघाच्या वेषामध्ये अब्दुल नव्हता वाघाच्या वेषामध्ये लेखक स्वतः होते ज्यांचं नाव आहे चिमनराव त्याच्यामुळे हे दुसरं उत्तर जे आहे तर ते पण असत्यमच आहे ओके त्यानंतर आहे रात्रौ दशवादने सर्कस क्रीडा या जातः जात म्हणजे रात्री दहा वाजता सर्कस क्रीडेला प्रारंभ झाला तर हे जे आहे करेक्ट आहे रात्री दहा वाजता सर्कस क्रीडेला प्रारंभ झालेला होता म्हणून हे विधान जे आहे तर ते सत्य येणार आहे त्यानंतर पुढे आहे श्रोतृवृंद लेखने मग्नह म्हणजेच श्रोतृव श्रोतृवृंद म्हणजे जे श्रोते होते तर ते लेखनात म्हणजे लिखाण करण्यामध्ये मग्न होते तर ते चुकीचं आहे त्याच्यामुळे असत्य मिळणार आहे ओके त्यानंतर पुढे सर्वेशाम शरीराने सप्त हे वाक्य पण चुकीचं आहे कारण सर्वेशाम शरीर आणि पंचमहाभूतांनी आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे सप्तमहाभूतांनी नाही त्याच्यामुळे हे देखील चुकीचं आहे आणि हे कोणत्या पाठातलं आहे आदिशंकराचार्य या पाठातील आहे त्यानंतर आहे उ आचार्य तत्रैव कणकधारा स्त्रोत्रम रचितवान म्हणजे आचार्यांनी तिथे कणकधारास्त स्तोत्र रचले तर कनकधारा स्तोत्र रचलं नाही त्यांनी मनीषा पंचकम हे स्तोत्र रचलं होतं त्याच्यामुळे हे विधान देखील असत्य आहे ओके तुम्हाला या ठिकाणी विधान लिहायचं आहे आणि मग त्याच्यात पुढे सत्य की असत्य ते पण लिहायचं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी वाक्य पुनर्लिखितवा असं प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पुढे आता आपण पाहतो दुसरा प्रश्न उचितम पर्यायम चितवा वाक्यम पुनर्लिखित म्हणजे तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे पहिला आहे प्रेक्षकां मम व्याघ्रवेशम निष्कास्य माम डॅश ताडितवंत निर्गुणं की सस्नेहम म्हणजे प्रेक्षकांनी माझं जो मी वाघाचा वेष परिधान केलेला होता तो काढला आणि मला त्यांनी मारलं मग मा कसं मारलं निर्घुण मारलं की सस्नेहन म्हणजे प्रेमाने मारलं की निर्घुणपणे मारलं तर निर्घुणपणे मारलं त्याच्यामुळे याचा मा आन्सर आहे निर्गुणम ओके त्यानंतर पुढे आहे दुसरं तथा विज्ञापनं कृत्वा डॅश क्रीडिता विक्रीतानी सॉरी तथा विज्ञापन कृत्वा डॅश विक्रीतानी विज्ञापन म्हणजे जाहिरात त्यांची जाहिरात करून मी डॅश विकलं काय विकलं प्रवेशपत्राने की पिहितपत्राने प्रवेशपत्र म्हणजे प्रवेश मिळावा यासाठी जे पत्र असतं तिकीट असतं तर ते विकलं की पिहितपत्राने म्हणजे आपलं पत्र जे टपाल पत्र असतं तर ते तर या ठिकाणी प्रवेश प्रवेशपत्राने हे करेक्ट आहे त्याच्यामुळे येणार आहे प्रवेशपत्राने ओके त्याच्यानंतर पुढे आता आपण पाहतोय सेकेंड डॅश वयसी उपनितः सह पठनाथं गुरुम उपागच्छत कितव्या वर्षी मुंजे केल्यानंतर शंकराचार्य गुरुकडे शिक्षणासाठी गेले पंचमे की दशमे तर पंचमे पाचव्या वर्षी मुंजे केल्यानंतर शंकराचार्य शिक्षण घेण्यासाठी गुरूंकडे गेले त्याच्यामुळे पंचमी येणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पठनादिकं समाप्य शंकर डॅश प्रत्यागतवान गृहम की नदीम म्हणजे त्यांचं शिक्षण वगैरे झाल्यानंतर शंकर आले परत आले कुठे परत आले गृहम की, की नदी म्हणजे घरामध्ये की नदीवरती तर घरामध्ये त्याच्यामुळे गृहम आन्सर येणार आहे सो आपला आन्सर आहे गृहम त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय नेक्स्ट आर्यांबा पुत्रम डॅश गृहितम अपश्यत म्हणजे आर्यांबा म्हणजेच आदिशंकराचार्य शंकराचार्य यांची माता त्यांनी मुलाला टिंबटिंब यांनी पकडले होते असं पाहिलं म्हणजे डॅश यांनी पकडलं होतं असं पाहिलं मग कोणी कोणी पकडलं होतं शंकराचार्य यांना नकरेनं की मत्स्येनं म्हणजे मगरीने की मास्याने तर मगरीने त्याच्यामुळे आन्सर येणार आहे नकरेनं ओके त्याच्यानंतर पुढे आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट आचार्य शिष्यगणेनं सह डॅश अगच्छत म्हणजेच आचार्य शिष्यगणासोबत डॅश येथे आले कुठे आले गंगा कशासाठी आले होते गंगा की समुद्र स्नानार्थम तर गंगा गंगेमध्ये स्नान करण्यासाठी ते त्यांच्या शिष्यगणासोबत आलेले होते त्याच्यानंतर पुढे आहे यस्मात् ज्ञान लभते सह डॅश ज्येष्ठ की गुरुह म्हणजे ज्याच्याकडून ज्ञान मिळते तो ज्येष्ठ की गुरुहू तर गुरुहू ज्याच्याकडून ज्ञान मिळते तो गुरु त्याच्यामुळे या ठिकाणी उत्तर येणार आहे गुरुहू ओके सो अशा पद्धतीने आपण दुसरा प्रश्न पाहिलाय आता आपण पाहणार आहोत प्रश्न तिसरा जो की आहे क्रमेनं योजयत आता आपण या ठिकाणी इथेच क्रम लावणार आहोत तर पहिल्यांदा आपण हे सगळे वाक्य वाचून घेऊया आणि मग आपण त्यांचा योग्य क्रम लावणार आहोत पहिला आहे माता व्याघरे पाशानखंडानं अक्षिपत म्हणजेच माता म्हणजे आईने किंवा त्या तो जो मुलगा होता मुला त्या मुलाच्या आईने त्या वाघावरती पाषाणखंडानं म्हणजे दगड मारले दुसरं वाक्य आहे व्याघ्रस्य पुरत संमर्द जात त्याच्यानंतर आहे म्हणजे व्याघ्र म्हणजे काय वाघाच्या समोरून खूप सारे लोक जात होते व्याघ्रस्य मनुष्यवाण्या भाषणेनं महिला मूर्छिता म्हणजे वाघा वाघाच्या मनुष्यवाणीने म्हणजे वाघ मनुष्यवाणीमध्ये बोलला हे ऐकून ती जी महिला होती तर तिला चक्कर आली किंवा ती मूर्छित पडली व्याघ्रस्य गर्जनया बालह भीत म्हणजे वाघाच्या गर्जनेने तो मुलगा किंवा तो बालक घाबरला तर अशा प्रकारे ही सगळी वाक्य आहेत आता आपल्याला या वाक्याना योग्य क्रम द्यायचे आहेत तर पहिलं वाक्य आहे व्याघ्रस्य पुरत संमर्द जातं वाघाच्या समोरून खूप सारे लोक जात होते हे आहे आपलं पहिलं वाक्य ओके त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे व्याघ्रस्य गर्जनया बालः भीत हा, हे आहे आपलं दुसरं वाक्य आय होप तुम्हाला असं लिहिलेलं कळत असेल नेक्स्ट आहे माता व्याघ्रे पाशाण खंडान अक्षिपत हे पण धेनोर व्याघ्र पलायते या लेशन लेसन मधला आहे त्याच्यानंतर चौथं आहे व्याघ्रस्य मनुष्यवाण्या भाषणेनं महिला मूर्छिता हे जे आहे हे शेवटचं चौथं वाक्य आहे ओके तर अशा प्रकारे हे पहिलं आहे हे दुसरं आहे हे तिसरं आहे आणि हे, 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 हे चौथं वाक्य आहे ओके तुम्ही लिहून घेतलं असेलच लिहिलंय ना ओके सो आता आपण पाहूया या पुढील वाक्य पुढे आहे दुसरं दुसऱ्या वाक्यामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण पाहतोय पहिलं वाक्य आहे शिबिरस्य प्रथम दिन म्हणजे शिबिराचा पहिला दिवस दुसरा आहे सरकस सहाय्य याचना सरकस स्वामी म्हणजे जे सर्कसचे प्रोफेसर होते तर त्यांची मदतीसाठी याचना सहभोजनस्य रहस्यभेद सहभोजनाचा रहस्यभेद जे सिक्रेट होतं तर ते फुटलं त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सरकस स्वामीनं आगमनम म्हणजे सर्कस स्वामींचं येणं किंवा सर्कस स्वामींचं आगमन होणं ओके सो आता हे सगळे घटना आपल्याला क्रमाने लावायच्या आहेत पहिली घटना जी आहे तर ती पहिलीच येणार आहे शिबिरस्य प्रथमम दिनम त्याच्यानंतर दुसरी घटना जी आहे तर ते सर्कस स्वामिनं आगमनम ही येणार आहे तिसरी घटना येणार आहे रहस्य भोजनस्य सॉरी सहभोजनस्य रहस्य रहस्यभेद आणि चौथी घटना येणार आहे सर्कस स्वामिनं सहाय्य याचना ओके पुन्हा एकदा आपण पाहूया पहिली घटना जी आहे तर ती आहे शिबिरस्य प्रथमम दिनम दुसरी घटना आहे सरकस सरकस स्वामिनः आगमनम तिसरी घटना आहे सहभोजनस्य रहस्यभेदः हो। आणि चौथी घटना आहे सर्कस स्वामिन सहाय्य याचना पहिली घटना आहे भल्लुकस्य पटमंडपस्तंभम आरोहणम म्हणजे भल्लूक जो व्यक्ती भल्लूक बनलेला होता जो अब्दुल त्याचं नाव होतं अब्दुल भल्लूक बनलेला होता म्हणजेच तो अस्वल बनलेला होता आणि तो त्या सर्कसच्या इथे एक असा स्तंभ होता त्या स्तंभावरती तो चढला दुसरा है, हो हो, मंझे देनु, मंझे हो। मंझे आहे धेनोह संभ्रमह च म्हणजे धेनू धेनूचा म्हणजेच त्या गायीचा संशयाने गायीने आक्रमण केले त्याच्यानंतर चिमणरावस्य व्याघ्रत्व विस्मृत्य द्विपादरूपाश्रय म्हणजे चिमणराव यांनी ते वाघ बनलेले आहेत हे ते विसरले आणि ते दोन पायाचा आश्रय घेऊन उभे राहिले म्हणजे ते, ते माणसाप्रमाणे उभे राहिले चौथं आहे सहभोजनस्य प्रारंभ सहभोजनाला सुरुवात झाली ओके आता या ठिकाणी पहिलं वाक्य कोणतं येणार आहे अर्थातच सहभोजनस्य प्रारंभ ओके याला आपण देऊया नंबर वन त्याच्यानंतर दुसरं वाक्य कोणतं येणार आहे धेनोहो संभ्रमम आक्रमणम च ओके तिसरं वाक्य कोणतं येणार आहे भल्लुकस्य पटमंडल पटमंडपस्तंभ आरोहणं चौथं वाक्य येणार आहे चिमन चिमनरावस व्याघ्रत्व विस्मृत्य द्विपाद आश्रय ओके रूप आश्रय तर अशा प्रकारे हे सगळे चौ चारही घटना आहेत पहिला आहे सहभोजनस प्रारंभ दुसरा आहे धेनो हो संभ्रम आक्रमणमच तिसरा आहे भल्लुकस पटमंडपस्तंभम आरोहणं आणि चौथं आहे चिमनरावस्य व्याघ्रत्व विस्मृत्य द्विपाद रुपाश्रय हो। त्यानंतर आता आपण पाहणार आहोत चौथ्या प्रश्नातील घटना पहिला आहे संन्यासार्थम अनुमती याचना म्हणजे संन्यासासाठी अनुमतीची याचना केली दुसरा आहे नगरेनं नगरेनं पादग्रहण म्हणजेच त्या मगरीने पाय पकडला किंवा पाय घेण्याच्या तयारीमध्ये ती होती तिसरा आहे मात्रा अनुमती प्रदानम म्हणजे आईने अनुमती दिली चौथं आहे शंकरस्य आक्रोश म्हणजेच शंकरने आक्रोश केला किंवा शंकर रडू लागला किंवा ओरडू लागला तर आता याच्यामध्ये पहिली घटना येणार आहे नकरेनं पादग्रहणम येणार आहे पहिली घटना दुसरी घटना येणार आहे शंकरस्य आक्रोश तिसरी घटना येणार आहे संन्यासाम अनुमती याचना आणि चौथी घटना येणार आहे माता मात्रा अनुमती प्रदानम ओके तर या ठिकाणी पहिली घटना येणार आहे ती म्हणजे नकरेनं पादग्रहण दुसरी घटना येणार आहे शंकरस्य आक्रोश तिसरी घटना येणार आहे संन्यासार्थ अनुमती याचना आणि चौथी घटना येणार आहे मात्रा अनुमती प्रदानम त्यानंतर आता आपण पुढे पाहतोय प्रश्न पाचवा त्यातील घटना पहिला आहे गोविंद भगवत पादानाम शिष्यत्व दुसरं आहे मात म्हणजे गोविंद भगवत यांचे ते शिष्य झाले दुसरं आहे मात्र प्रतिश्रुत्य गृहात निर्गमनम म्हणजे आईला वचन देऊन किंवा आईला त्यांनी सांगितलं होतं की तू जेव्हा आठवण काढशील तेव्हा मी तुझ्याकडे लगेच येईन तर मग आईला सांगून ते गृहातून म्हणजे घरातून बाहेर पडले वैदिक धर्मस्य स्थापनार्थम प्रस्थानम वैदिक धर्माच्या स्थापनेसाठी त्यांनी प्रस्थान केले चौथं आहे मातरम संन्यासस्य महत्त्वबोधम म्हणजे आईला संन्यासाचे महत्त्व सांगितले आता आपण या सगळ्या गोष्टींना क्रमाने लावणार आहोत पहिलं आहे मातरम महत्व महत्वबोधनं त्याच्यानंतर दुसरी घटना येणार आहे मातरे प्रतिश्रुत्य गृहात निर्गमनं ओके त्याच्यानंतर येणार आहे तिसरी घटना गोविंद भगवतपादाना शिष्यत्व चौथी घटना येणार आहे वैदिक धर्मस्य स्थापनार्थं प्रस्थान पहिली घटना आहे मातरम महत्व महत्त्वबोधनं दुसरी घटना आहे मातरे प्रतिश्रुत्य गृहात निर् निग निगर निर्गमनम त्याच्यानंतर आहे तिसरं गोविंद पादानाम शिष्यत्व आणि चौथं आहे वैदिक धर्मस्य स्थापनार्थम प्रस्थानम त्यानंतर आहे पुढे सहावा प्रश्न पहिली घटना आहे मार्गे मलिनकाय पुरुषस्य आगमनम म्हणजे मार्गामध्ये एक घाणे शरीराचा असा एक मनुष्य आला होता पुरुष आला होता दुसरा आहे शिष्यगणेनसह गंगा स्नानार्थम गमनम म्हणजे शिष्यगणांसोबत ते गंगा स्नानासाठी गेले तिसरं आहे मनीषापंचकम इथे स्तोत्रस्य रचना मनिषापंचकम या स्तोत्राची रचना केली चौथं आहे मलिनकाय पुरुषस्य मुखात वेदांत तत्वसारस्य श्रवण म्हणजे त्या मलिनकाय पुरुषाच्या तोंडातून वेदांता वेदांताचे सार ऐकले आता या घटना आपण क्रमाने लावणार आहोत पहिली घटना या ठिकाणी येणार आहे शिष्यगणने स्न सह गंगा स्नानाथं गमनम त्याच्यानंतर दुसरी घटना येणार आहे मार्गे काय पुरुषस आगमनं त्याच्यानंतर तिसरी घटना येणार आहे मलिनकाय पुरुषस्य मुखात वेदांत तत्त्वसारस्य श्रवणम येणार आहे तिसरी घटना आणि चौथी घटना येणार आहे मन मनीषा पंकजम इतित्र रचना ओके अशा प्रकारे या सगळ्या घटना आहेत पहिली घटना आहे सह हो, गंगा स्नानार्थम गमनम दुसरी घटना आहे मार्गे मलिनकाय पुरुषस्य आगमनम तुम्हाला वाटेल की मी हे वाक्यसारखेसारखी का बोलते तर इथे मी ज्या पद्धतीने लिहिले ते तुम्हाला कळावं म्हणून मी हे सारखं सारखं बोलते तिसरं आहे मलिनकाय पुरुषस्य मुखात वेदांत तत्त्वसादस्य श्रवणम आणि त्यानंतर चौथं आहे मनीषा पंकज पंक मनीषा पंचकम इति स्तोत्रस्य रचना तर अशा प्रकारे या सगळ्या घटना होत्या आता आपण पाहणार आहोत प्रश्न चौथा जो की आहे समास विग्रह कृत आता आपण समास विग्रह पाहणार आहोत या ठिकाणी समस्त पदम आहे इथे समास विग्रह आहे आणि इथे समास नाम आहे पहिला आहे सद्गुण संपत्तीही सद्गुणा हा एव संपत्ती ही म्हणजे सद्गुण हीच संपत्ती आणि जेव्हा सद्गुण हीच संपत्ती किंवा एव वगैरे यासारखे शब्द असतील तेव्हा तो कर्मधारय समास असतो नंतर आहे कवी पंडिता हा कवी पंडिताहामध्ये कवी आणि पंडित हा दोन शब्द आहे म्हणजे कवी आणि पंडिता मग कवय च पंडिताहा च कवयच्या कवीचं आपण बहुवचन घेतलेलं आहे कवय आणि समासचं नाव आहे इतरेतर द्वंद्व जेव्हा अशा प्रकारे दोन जेव्हा अशा प्रकारे आपण विग्रह करू तेव्हा समासाचं नाव असतं इतरेतर द्वंद्व समासह सपरिवारम सपरिवारम म्हणजेच परिवारेण सह म्हणजे परिवारासोबत परिवारासोबत किंवा सह हो असा जेव्हा समास असेल तेव्हा येणार आहे अव्ययभाव हो समासह हो। नंतर आहे लोकप्रिय हो। लोकप्रिय हो म्हणजे लोकांचे प्रिय लोकांना प्रिय त्याच्यामुळे लोकांना प्रिय हो। लोकांना प्रियमुळे हो षष्टी तत्पुरुष समास आलेला आहे कारण लोकांना हे जे आहे हा षष्टी आहे षष्टी विभक्तीतील आहे त्याच्यामुळे षष्टी तत्पुरुष समासह बालवीरह चमूहू म्हणजे बालवीरांचा चमू बालवीरांचा याच्यामुळे या ठिकाणी या षष्टी आहे आणि षष्टी तत्पुरुष समासः पुढे आहे पाषाण खंडा हा हा म्हणजे याचा विग्रह होणार आहे पाषानाम खंडा हा असल्यामुळे या ठिकाणी षष्टी तत्पुरुष समास आलेला आहे त्यानंतर आहे चरमबिंदुहू आणि या ठिकाणी चरमः बिंदू चरमः बिंदू कर्मधारय आहे कारण विशेषण आणि नाम म्हणजे ॲक्झेक्टिव्ह प्लस नाऊन असं जेव्हा असेल तेव्हा कर्मधाराय समास येतो या ठिकाणी अनिच्छा अनिच्छा म्हणजे इच्छा नसणे किंवा न इच्छा आणि न चा जेव्हा वापर होतो तेव्हा तो, ते तो नयतत्पुरुष समास असतो त्याच्यानंतर आहे भल्लूक वेशधारी म्हणजेच भल्लूकचा वेष घातलेला असा म्हणून भल्लूक वेषम धारयती इति तत्पुरुष समास त्यानंतर आहे व्याघ्र भल्लुक व्याघ्रह च भल्लुक च आता या ठिकाणी एक एकच असल्यामुळे एकच वाघ आहे आणि एकच अस्वल आहे त्याच्यामुळे व्याघ्रह भल्लुक इतर इतर द्वंद्व त्याच्यानंतर आहे अनुमत्तिमा अणुमत्तमानी म्हणजे न उत्तमानी म्हणजे जे चांगलं नाही असं चा, न उत्तमानी म्हणून तत्पुरुष समासह त्याच्यानंतर पुढं आहे खगोत्तम खग खगो म्हणजे उत्तम, उत्तम है? है, खग खगोत्तम म्हणजे चांगला खग किंवा उत्तम खग त्याच्यामुळे कर्मधारय समास चांगला किंवा उत्तम या ठिकाणी काय आहे ॲड्झेक्टिव आहे खग नाम आहे आणि ॲड्झेक्टिव्ह आणि नाऊन असं जेव्हा असेल तेव्हा कर्मधारय समास येतो आयतलोचना आयते लोचने यश सा म्हणजे म्हणजेच या ठिकाणी कोणता समास आलेला आहे बहुव्रीहि समास वनस्पतीगत वनस्पतीं गत द्वितीय तत्पुरुष समासह या ठिकाणी च द्वितीय घेतले वनस्पतीम त्याच्यामुळे द्वितीय तत्पुरुष समास आणि गमगच्छच्या आधीचा जोही शब्द येतो तो नेहमी द्वितीयमध्ये असतो गृध्रराज गृध्राणाम राजह या ठिकाणी गृध्राणाम असल्यामुळे येणार आहे षष्टी तत्पुरुष समासह मातृसेवा म्हणजे आईची सेवा आईची यासाठी आपण घेणार आहोत मातुहू आणि सेवासाठी सेवा सो आईची सेवा षष्टी तत्पुरुष समासह गृहस्थ गृहे इति इत तत्पुरुष समास अरुचिही म्हणजे रुची नसणे म्हणजेच न रुचिही न जेव्हा येईल तेव्हा नया तत्पुरुष समास चिंतामग्ना म्हणजे चिंतेत मग्न असणे त्याच्यामुळे चिंतायां मग्ना सॉरी सप्तमी तत्पुरुष समास पूर्णा नदी पूर्ना नाम नदी म्हणजे पूर्णा नावाची नदी कर्मधारय समास तर अशा पद्धतीने हे सगळे समास आहेत ओके सो तुम्हाला जर एखादा समास या ठिकाणी दिसला नसेल तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा ओके सो हे सगळे समास आहेत आता यानंतर आपण पाहणार आहोत पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत त्यातील पहिलं आहे माता व्याघ्रे पाषाणखंडान क्षिपती येत हो। म्हणजे आई त्या वाघावरती दगड मारत वाघा वाघाला दगड मारत होती का तर पहिला आहे तस्या हा पुत्र व्याघ्र गर्जनां श्रोत्वा भीत हो। म्हणजे त्याचा मुलगा त्या वाघाची गर्जना ऐकून घाबरला आणि दुसरा आहे माता व्याघ्रम पीडितुम इच्छति स्म म्हणजे आईला त्या वाघाला त्रास द्यायचा होता म्हणून तर याचं योग्य उत्तर आहे पहिला ऑप्शन तस्या हा पुत्र व्याघ्र गर्जनाम श्रुत्वा भीत त्याच्यानंतर हो। आता आपण पाहतोय दुसरे माता मूर्छिता यत हो। म्हणजे आई मूर्छित पडली का पहिला आहे माता ज्वरपीडिता म्हणजे आईला ताप आला होता आणि दुसरा आहे तस्या पुरतः हो। व्याघ्रः हो। मनुष्यवाण्या अवदत तर ह्याचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन म्हणजे तिच्यासमोर आईच्या समोर तो जो वाघ होता तर तो मनुष्यवाणीमध्ये बोलायला लागला म्हणून आई मूर्छित पडली त्यानंतर आहे तिसरी घटना कार्यक्रमस्य अन्ते प्रेक्षकाः व्याघ्रवेषधारीण मनुष्यं मनुष्यं ताडितवन्तः यतः म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांनी वाघाचा धारण केलेल्या त्या मनुष्याला मारलं कारण पहिलं आहे व्याघ्रवेषधारीणा मनुष्येन चौरकार्यं कृतं म्हणजे धारण केलेल्या त्या के माणसाने चोर चोरी वगैरे असं काहीतरी काम केलं होतं तेन मनुष्येन व्याघ्रवेषम धृत्वा प्रेक्षकांना वंचना कृता तर ह्याचं उत्तर आहे तेन मनुष्यानं व्याघ्रवेशम धृत्वा प्रेक्षणा प्रेक्षकांना कृता त्यानंतर नेक्स्ट आहे शंकर उच्चही आक्रोशत यत म्हणजे शंकर खूप मोठ्याने ओरडू लागला कारण सह नदी जले अमज्जत म्हणजे तो नदीच्या पाण्यामध्ये बुडू लागला होता आणि दुसरा आहे नकरह तस्य पादम अघृहणात म्हणजे मगरीने त्याचा पाय पकडला होता तर उत्तर करेक्ट आहे दुसरं मगरीने त्याचा पाय पकडला होता म्हणून तो ओरड ओरडू लागला होता शंकर मलिनकायम मनुष्यम प्रणनाम यतः शंकरांनी मन मलिनकाय म्हणजे त्या घानेरडं शरीर असलेल्या माणसाला प्रणाम केला कारण पहिला आहे मलिनकाय मनुष्य संकरम शंक संकटात अरक्षत म्हणजे त्या माणसाने शंकर शंकरांना एखाद्या संकटातून वाचवलं होतं आणि दुसरं कारण आहे सह मलिनकाय मनुष्य वेदांतस्य स्ना सारम जानाति स्म म्हणजे त्यांनी त्या मलिनकाय मनुष्याच्या तोंडून तो वेदांताचे सार ऐकले होते त्यामुळे तर करेक्ट आन्सर आहे दुसरा ऑप्शन ओके सो अशा प्रकारे आपण पाचवा प्रश्न पाहिला आहे आता आपण पाहणार आहोत पुढील प्रश्न जो आहे सहावा प्रश्न सहावा प्रश्न आहे सर्वनाम तालिकाम पुरयत त्यातील पहिला आहे आवाभ्याम आपल्याला ऑलरेडी लिहून दिलेला आहे अस्मत टेबल आहे एकवचन येणारं आहे मत पंचमी एकवचन येणार आहे मत पंचमी द्विवचन आवाभ्याम पंचमी बहुवचन अस्मत त्याच्यानंतर या ठिकाणी इदम टेबलमधील आपल्याला घ्यायचं आहे आणि प्रथमा एक वचन आपल्याला दिलेलं आहे इयम द्वितीय एकवचन सॉरी प्रथमा द्विवचन आहे इमे आणि प्रथम बहुवचन आहे इमाहा सप्तमी बहुवचन आपल्याला दिलं येशू आणि त्यातीलच आपल्याला सप्तमी द्विवचन घ्यायचं आहे ययो हो आणि सप्तमी एकवचन यस्मिन म्हणजे यस्मिन ययो येशू त्यानंतर दुसरा जो टेबल आहे तर त्यातील सप्तमी बहुवचन दिलेलं आहे एतासु सप्तमी एकवचन येणार आहे एतस्याम द्विवचन एतो पंचमी एकवचन दिलेलं आहे सर्वस्मात द्विवचन येणार आहे सर्वाभ्याम आणि बहुवचन येणार आहे सर्वेभ्य पंचमी द्विवचन दिलेलं आहे भवंत एकवचन येणार आहे भवंतम आणि बहुवचन येणार आहे भवत ओके सो अशा प्रकारे हे सगळे टेबल्स आपण याआधीच्या स्टँडर्ड्समध्ये आणि या स्टँडर्डमध्ये पण पाहिलेले आहेत आणि तेच टेबल्स याच्यामध्ये विचारले गेलेले होते सो अशा पद्धतीने आपण नामता सर्वनाम नाम तालिकाम पुरयत हा प्रश्नही पाहिलेला आहे आणि हा आपला शेवटचा प्रश्न होता या अभ्यासपत्रम तीनमधील आणि आपण संपूर्ण अभ्यासपत्रम पाहिलेला आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनेलवरती अवेलेबल आहेत त्याचबरोबर टेन्थ स्टँडर्डच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता चला तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत नवीन व्हिडिओसोबत नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणी तेही सुहाणी सूर्यवंशी या चॅनलवरती सो फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू एन नेक्स्ट व्हिडिओ